जाऊले असं का निघून आलंस? अरे अरे काय विचारतोय मी? अरे राहुले अरे काय झालं? मी नसतो बोलत तुझ्या संग का? असच बोलत नसतो. तुला सांगायचं असलं सांग, नाही तर राहू दे, जा तुम्ही. अय थांब किला का? कसला दोस्त आहेस? मग तुला सांग म्हणत तर तुलाच मस्ती आली. तू शितलेचा नवरा का झालास? मी होणार होतो. अरे मी काय माझ्या मनानं झालो? मग तू सांगायचं नाहीस होय राहुल्याला नवरा करा म्हणून. अरे असं कसं सांगणार? मग तू का म्हणलास मला गडबड आहे म्हणून? अरे मला वाटलं की ती काहीतरी काम सांगतील म्हणून मी तस. तुझी चूक आहे आणि मग माझ्या कशाला जा काढतोस रे? होय माझी चूक झाली, तुला चल म्हणलं ती. अर्ध ग बस झालं ते झालं, पुढच्या हो तू नवरा. ह पुढच्या ओळी हो म्हण. सारखं सारखं प्रॅक्टिस करणार आहे तू इथे. अरे जाऊ दे की आता. तुला काय जातय? जाऊ दे की म्हणायला. तू मस्त पैकी झाला होतास की शीतलचा नवरा. हे तिचा नवरा व्हायला मला काय हाऊस नाही, तिच्या घरच्यानी केलं मला काय. तुला प्रश्न तरी विचारता येत होत का? का विचारलं की नीट? असं विचारत्यात वय कुठत? आणि मग कसं विचारायचं असतंय? अरे प्रश्न असा विचारायचा की उत्तर देणारा बी माणूस प्रश्नाच्या प्रेमात पडला पाहिजे. बर तुझ्या लग्नाचे विचार आहे? आता माझ्या लग्नाच्या वेळी विचारून काय उपयोग नाही ना. का आता विचारलं की? अरे हुपला का, तुला पोरगी बघाय गेल्यावर त्या पोरगीला विचारायचं म्हणतोय मी. आता सगळ्याचीच माहिती झाली की? अरे शीतलीची माहिती झाली, पण तुझं लग्न ज्या पुरी संघ होणार आहे तिची माहिती नको होय. आता शीतल संघच माझं लग्न होणार म्हणल्या अजून काय माहिती पाहिजे? बघ स्वप्न बघ तू. हा बघणारच आहे, भित्री काय कुणाला. मी तुझं आणि शीतलचं लग्न होते, वाट बघ. आज्या होणारच आहे माझं लग्न, मला फुल कॉन्फिडन्स आहे. चांगलंय, माणसाला कॉन्फिडन्स असणं चांगलंय, पण ओव्हर कॉन्फिडन्स असू नये काय. हा मला ओव्हर कॉन्फिडन्स नाही, ओनली कॉन्फिडन्स आहे. आमचं लग्न होतच असते, तू आणि क्या माझ्या आणि शीतलच्या लग्नात नाचत बी असताय का नाही बघ. नाचतो बाबा नाचतो, तुमच्या लग्नात दोघं बी नाचतो आम्ही. पण आता तिला स्थळ येणार आहे ना, त्यांनी जर होकार दिला ना तर काय होईल याचा विचार कर. आजा आला का दोस्त आहेस का कोण आहेस? ए यास्मी, अरे क्या हुआ यास्मी को? अरे डोके पे पड़ी क्या? क्या हुआ रे? कुछ नहीं. मग एवढं हसायला काय झालंय? अगं एक गंमतच झाली. कसली गंमत? शीतलच्या घरी गेले होते आता. पागल हुई क्या? अगं सांग की काय झालं. शीतलला बघायला अजिंक्य आला होता. म्हणजे ते लग्नासाठी बघतात ते? खरं शीतलला बघायला अजिंक्य आला होता? तीन फोटो पाठवायला का नको म्हणतोस? तीन फोटो द्यायचं नसते,
उगे ते तीन तिगाड कान बिगाड त्यापेक्षा एकच द्यायचा पण खंगरी द्यायचा टॅलेंट यू ओनली यू तू म्हणतो तोच फोटो पाठवू आपण लवकरात लवकर मामीकडं फोटो आणि बायोडेटा गेला पाहिजे पण भैया आता त्या मामीला गिफ्ट द्यायचं नाही वाय भैया मला तर शंका यायला लागली ती मामी शीतलच्या नावाखाली आपल्याकडून काहीनं बाहेरून काढून घ्यायला लागली टॅलेंट शीतलसाठी मामीनं अख्खं गाव जरी मागितलं ना तरी द्यायला तयार आहे मी शीतलसाठी नो एक्सक्यूज उद्या की पण त्या मामीचा पहिला अंदाज घेतला पाहिजे आपण तिच्यासाठी एवढं करून तिनं आपलं कामच केलं नाही तर तिनं जर आपलं काम केलं नाही तर काय करायचं हे मला चांगलंच माहिती आहे भैया भैया का रे एक न्यूज ला येऊ बोल की अजिंक्य शीतल को देखने के लिए गया था म्हणजे अहो म्हणजे मुलगी बघायचा प्रोग्राम करतात बघा तस बघायला गेलता काय काय वय भैया तुला कोणी सांगितलं हो यास्मिन आम्हीला सांगत होती आजच्या जेव्हा शीतल बघायला गेलता ना तेव्हा यास्मिन भी होती तिथं नेमकं काय चाललंय टॅलेंट डोक्याचा पाक भुगावायला लागलाय आजच्यामुळं जमे हे जर का खोटा असल ना तर अहो नाही भैया अहो सच्ची मे अभी यास्मिन उदरशीच आहे या आजाला तर आता मी जिद्द सोडत नसतो नाही भैया अहो नेमकं काय झालं हे कळल्याशिवाय ऍक्शन घेऊन उपयोग टॅलेंट यू टू आपण काय नुसतं बघत बसायचं का भैया अहो ती आजची मामी आपल्याला उल्लू बनवून स्वतःच्या भाच्याचं स्थळ तर सुचवत नसेल ना शीतलला मामी माझ्या बरोबर पॉलिटिक्स खेळते काय इले महागात पडल मामी चला मामी भैया मामी मामी ओ मामी अरे कुणी ऐका नाही घरात या की भैया साहेब आव जर आवरावरी चालली होती आणि कोणाला नाही बाहेर नाही कोण नाही मला वाटलं आमच्या बचत गटासाठी काहीतरी घेऊन आला की काय मामी बोला की काय म्हणत होत तुम्ही नाही आम्हाला सांगितलं तरी आम्हाला न्यूज कळती कसली न्यूज तुम्ही शीतल शीतलच्या घरी स्थळ नेता नेता स्वतःच्या भाच्या स्थळ येऊन गेला वे म्हणजे तुम्ही शीतलसाठी अजिंक्यचं स्थळ नेलं ना काय कोणी सांगितलं तुम्हाला कुणी सांगितलं हे महत्वाचं नाही काय सांगितलं हे महत्वाचं आहे अजिंक्यचं स्थळ मी कशाला नेते शीतलसाठी मग तुमचं अजिंक्य शीतलला बघायला कसं काय गेला होता अहो रितसर कांद्या पोहायचा कार्यक्रम पण झालाय पवारांच्या घरात नाही नाही काय तर बोलू नका उग आम्ही काय तर नाही बोलत तुम्हाला काहीच माहित नाही मामी नाही तुमच्याकडनंच कळलं आता तुम्हाला कोणीतरी चुकीचं सांगितलं वाटतंय नाही नाही अहो सच्ची मी काय आता म्हणजे मामी तुमचं अजिंक्य तुम्हाला न सांगता परस्पर शीतलला बघायला गेला होता मी बघते काय झालं होत ते बघा नाहीतर मला बघावं लागेल चला टॅलेंट या जिंकेंनी काय लावलंय काय कळनच का त्या शीतलीनं यांना नादवलंय काय माहित चला बाई एक टेन्शन तर गेलं कसलं ग अहो प्रॅक्टिस झाली ना होय
आणि शीतला पण कळलं कस कस असतंय ती. पण नाना आल्यावर तर माझ्या पोटात गोळा झाला. म्हटलं आता काय आपलं खरं नाही बाई. होय, ह्याने नीट समजावून सांगितलं नानांना म्हणून बर. नाहीतर आपलं काय खरं नव्हतंच. होय होय की नाही अक्का? अक्का काय झालं? कसला विचार करताय सर? सगळं नीट होईल ना ग अक्का. तुम्ही नका टेन्शन घेऊ, होईल सगळं नीट. मला तर बाई लई काळजी वाटायला लागली. अक्का तुम्ही काय काळजी करू नका. शिकलेला अभ्यास सोडून कुठली पण गोष्ट एकदा सांगितली ना चांगली लक्षात राहते. होय, पांडुरंगाच्या कृपेनं सगळं नीट होते म्हणजे झालं. सगळं नीट होते, होईल सगळं. उषा वहिनी, ओ उषा वहिनी, पुष्पा तायला बहुते मी बघून येते काय म्हणते. अग तू थांब. उषा वहिनी, ओ उषा वहिनी, मी बघते ना, तुम्ही बसा. बर ये की ग पुष्पा, काय करू येऊन? हा काय ग, काय झालं? तुम्हालाच माहित काय झालंय. म्हणजे? अहो मी एवढं जीवाचं रान करून तुमच्या शीतलसाठी मुलगा शोधतेय आणि तुमचं काय चाललंय इकडं? कुठं काय चाललंय? कशाला उगाच आव आणताय? अग तर शांतपणानं सांगशील का नीट काय झालंय ते? तुम्ही धिंगाणा घाला, मी शांतच राहते की. अग काय झालंय? तू तू आज चल, आज बसून बोलू चल. आज कशाला? तुमच्यावर एवढा विश्वास टाकला व स्वतःच्या पुरीला बघते तसं तुमच्या पुरीसाठी स्थळ बघते आणि तुम्ही माझ्या भाच्या संग तुमच्याच पुरीचं लगीन लावायला निघालात बाय. अग काय बोलतीयस? खरं तेच बोलतीये. अब अजिंक्यने सांगितलं नाही निदान तुम्ही तरी सांगायचं नाही बाय. अग तसं काय नाही, मी सांगते तुला काय झालं. कशाला सर्व सर्व करताय? सगळं माहितीये मला. अजिंक्य शीतला बघायला आले होते का नव्हते? वय अगं पण नीट ऐकून तर घे मी काय सांगते ते. आता काय ऐकायचं राहिलंय? हा तुम्ही असं वागाल असं वाटलं नव्हतं मला. अगं ऐकतेस का नाहीस? काही एकटीच बडबडत बसणार आहेस आता? बोला काय झालं. आता शीतला पोरगा बघायला येणार आहे की नाही म्हणून मी त्याची प्रॅक्टिस करत होतो. प्रॅक्टिस? वय अगं आम्हाला वाटलं शीतल पाहुण्यांसमोर घाबरली नाहीतर भलतच काय तर बोलली तर उगाच अडचण नको ना म्हणून आम्ही बघायचा खोटा खोटा कार्यक्रम केला. मग आता त्यात शीतलला प्रश्न विचारायला कोण तर पाहिजे का नको म्हणून मग आम्ही अजिंक्यला मुलगा केला आणि रावल्याला त्याचा बाप केला. पण अजिंक्य कशाला आले होते इकडं? त्याचं काय झालं, रावल्याचं काय तर दुकानात काम होतं ना म्हणून दोघं जण आलती. मग जितूभाऊजीनी दोघांना आत पण बोलून घेतलं. असं झालंय वय? वय तेच म्हणलं, तुम्ही माझ्या संग असं कधीच वागणार नाहीत. मग माझा विश्वास आहे तुमच्यावर. अजिंक्यनं सगळं नीट सांगितलं नाही वय? अव त्यांनी काहीच नाही सांगितलं, मला असंच बाहेरून कळलं. मग मीच म्हणलं की आधी नेमकं काय आहे ते तुम्हाला विचारावं, होय का नाही? वय तू पण ना कुणाचं बी ऐकून उगाच त्रास करून घेतीस बघ. चल आता चहा घेऊ आज जाऊन. हॅलो, हा अरे राखी मिळाली का? मग सांगायचं कुणी? असू दे असू दे, माहितीये लई मोठा ओवाणी देणार आहेस तो. अरे असू दे, तुला राखी मिळाली ना त्यातच सगळं मिळालं बघ. बोलवायचं नाही दादांना? अग नाही लय काम आहेत त्याला, जमणार नाही म्हणाला. अग मी पाठवलेली राखी बांधून घराबाहेर पडला. पण सुमन तुझा भाऊ कधी येणार आहे? येईल की दुपारी. आला बघ ध्रुव. ये बस इथ सावकाश बसा. सौरभ तुला कुठे आ रहा है? सुमन शीतली बेळगावला जाणार आहे ना विक्रमकडे? होय, आणि तिनं विक्रमसाठी स्वतः राखी बनवल्या. खरंच? होय. नानाले
अरे तुमची एवढी सगळी तयारी झाली आहे, शीतल कुठे आहे? हाय की आवरायला लागले, तिला परत बेळगावला जायचंय ना। हो या काय ग एवढा उशीर? हो ना ना आवडत होते पोरा ग, कधीपासून वाट बघतात। घे राखी बांधून घे। अरे सौरभ कॉल निकून देणार तिला? आऊ नाना कंबवायला लागला की दिलच की वाट बघ। दादा असं नको बोलू। अरे तुम्ही लकी आहे, निदान तुम्हाला बहीण तरी आहे। खरंय, नाही तर आमच्याकडे बघ, आमच्या नशिबात रक्षाबंधन नाही आणि भाऊ बीज पण नाही। असं का म्हणतो काका, दरवर्षी बांधतेस की मी तुम्हाला राखी? अग हो तू बांधतीस राखी, पण बहिणीशिवाय। राहू द्या राहू द्या, चल या बसा। तिसाठी लगर आहेत की माझ्याकडे मी पैसे। सध्या एवढेच।
इतने पैसे पापा मैं भी राखी बंधू।